त्यावेळेस आपल्या सोबत स्वतः सरकारी वकील प्रवीण चव्हाण जोडले गेलेले आहेत आणि आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. चव्हाणजी, यावेळेस एक पहिलाच प्रश्न असा आहे की देवेंद्र फडणवीसांनी एक गंभीर आरोप केले, त्यामध्ये ते असं म्हणतायत की संपूर्ण मोक्का जो लावण्याचा हा कट रचला गेला, एक षडयंत्र रचलं गेलं गिरीश महाजनांच्या विरोधात आणि हे षडयंत्र तुम्ही रचलं गेलं असा थेट आरोप त्यांनी केला आहे. तशा व्हिडिओ क्लिप्स देखील त्यांच्याकडे आहेत, ऑडिओ क्लिप्स देखील त्यांच्याकडे आहेत. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आहे आणि आधुनिक काळामध्ये मॅनिप्युलेशन करणं फार सोपं असतं. अगदी. मोक्का लावण्यासंदर्भात देखील तुम्ही काही बोलला होतात का या ऑडिओ क्लिपमध्ये? तसा संवाद असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत की गिरीश महाजनांना मोक्का लावण्यासंदर्भात देखील तुम्ही बोललेला आहात. मोक्का लावायचा का नाही लावायचा या बाबतीत संबंधित अधिकारी ठरवत असतात आणि जो उपलब्ध पुरावा आहे त्यानुसार ठरत असतात. आणि मोका लावण्याची जी आदेश आहे या फार पूर्वीच ऑर्डर पास झालेली आहे, त्यामुळे मोका नंतर लावण्याचा प्रश्न येतच नाही. अशा डबल डबल ऑर्डर त्यामध्ये कधी होत नसतात. अगदी. सर, सगळे जे जबाब होते या प्रकरणाचे, हे सगळे जबाब तुम्ही लिहून दिले होते का? जबाब हे पोलीस अधिकारी घेत असतात आणि त्या अनुषंगाने ते साक्षीदाराला बोलवतात, समज देत असतात आणि ते रेकॉर्डिंग होत असतात. यामध्ये असं देखील त्यांनी म्हटलं की पवार साहेबांनी डीजींना सांगितलं किती मिटिंगा झाल्या, सीपीला देखील रात्रभर बसवलं गेलं होतं, असा देखील उल्लेख झाला. नाही, असं काही झालेलं नाही आहे. यामध्ये हे सर्व मॅनिप्युलेशन करून हे प्रोड्यूस करण्यात आलेलं दिसत आहे. त्यामध्ये ते असं म्हणतायत की अजित पवार कधीच सपोर्ट करत नाहीत असं देखील तुम्ही म्हटलेलं आहात. अजित पवारांचा उल्लेख किंवा त्यांचं नाव किंवा या संदर्भात आपलं काही बोलणं झालं होतं का? नाही, कधीही माझं बोलणं झालेलं नाही आहे. कारण त्यांच्याकडे जी ऑडिओ क्लिप आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये तुम्ही असं म्हणतायत की अजित पवार सपोर्ट करत नाही आहेत. म्हणूनच मी आपल्याला सांगतो की हे सर्व मॅनिप्युलेशन करून आणि आवाजाचं साऊंड वगैरे हे करूनच त्यामध्ये करण्यात आल्याचं स्पष्टपणे दिसून येतं यामध्ये. अगदी. आणि या गिरीश महाजनांचं हे संपूर्ण जे प्रकरण आहे यामध्ये एसीपी सुषमा चव्हाण यांच्याशी तुम्ही बातचीत केली होती का? आणि यामध्ये रेस्ट हाऊस बुक करण्यापासून किंवा तिकडे जेवणापर्यंतचं देखील काही नियोजन आपल्या मार्फत झालं होतं का? नाही, माझ्या मार्फत वगैरे काहीच त्याच्यात काही संबंध येतच नाही तसा किंवा काही नाही. आणि ज्यावेळेस तिथे रेट टाकायची होती, ज्यावेळेस तिकडे ती धाड पडली, त्यावेळेस मात्र तुम्ही काही निरीक्षणं सांगितली होती का की अशा पद्धतीनं काही गोष्टी तिकडे प्लान करून ठेवायच्या होत्या, असं काही तुम्ही सांगितलं होतं का? कारण तसा देखील थेट आरोप सभागृहात केलाय आणि तोही देवेंद्र फडणवीसांनी. असं काही झालेलं नाहीये. मी आपल्याला यापूर्वी सांगितलं की हे सर्व मॅनिप्युलेट करून आणि आधुनिक काळामध्ये सर्व आवाज वगैरे प्लॅन करून हे सर्व करता येऊ शकत असतं त्यामध्ये. एक महत्त्वाचा प्रश्न असा देखील आहे की भाजपच्या काही नेत्यांची नावं तुमच्याकडे होती का आणि या सगळ्या नेत्यांना अडकवायचं होतं, अशा पद्धतीचा काही अशा गोष्टी काही झाल्या होत्या का तुमच्या कार्यालयात? कारण त्या सगळे संदर्भ किंवा त्याचे सगळे हे फडणवीसांनी सभापतींना देखील दिले. असं काही झालेलं नाहीये आणि कोणतीही तक्रार असेल तो संबंधित व्यक्ती देत असतो. मी आजपर्यंत एकही तक्रार कुठेही पोलिसांना दिलेली नाहीये. एक अतिशय महत्वाचा प्रश्न असा आहे की एका दिवसात FIR ड्राफ्ट करून तुम्ही दिलेला आहे का या संपूर्ण प्रकरणामध्ये? नाही, मी देण्याचा प्रश्नच येत नाही. तक्रार वगैरे जी असते ही फिर्यादी देत असतो. अगदी. पवार साहेबांकडे खडसे साहेबांना घेऊन जातो असं देखील तुम्ही म्हटला होतात, असं देखील त्यांनी म्हटलंय. जयंत पाटील आणि अजितदादांकडे जातो आणि मी स्वतः येणार नाही असं. मी कधीही गेलेलो नाही किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आहे. अगदी. यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न असा देखील आहे आणि अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. Z24 तासचे संपादक देखील यावेळेस आपल्याला थेट काही प्रश्न विचारणार आहेत. निलेश खरे सर आपल्या सोबत. चव्हाण साहेब, मुख्यतः ज्या स्वरूपाचे आरोप होत आहेत सरकारी वकिलावर, अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप महाराष्ट्र विधिमंडळामध्ये समोर येतात आणि तुमच्या ऑडिओ व्हिडिओ क्लिप जी समोर येताना पाहायला मिळते त्यामध्ये स्पष्टपणे तुम्ही विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न करताय,
त्यासाठीची कॉन्स्पिरसी तयार करताय अशा स्वरूपाचा स्पष्ट उल्लेख जो आहे तो समोर येताना पाहायला मिळतो. विरोधी पक्ष नेते थेट तुमच्यावर आरोप करताय की तुम्ही सरकारबरोबर मिळून विरोधी पक्षाचे नेते अडचणीत आणण्याचा आणि त्यांना गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करताय म्हणून. असं मी याच्या अगोदरही आपल्याला सांगितलं की असं कुठेही काही झालेलं नाही आहे. याच्यामधला आवाज वगैरे हे मॅच होणार नाही आहे. हे कोणीतरी षडयंत्र रचून हे संपूर्ण प्रकरण या पद्धतीने शिजवलेलं की जेणेकरून मी या गंभीर गुन्ह्यामधून बाजूला केलो की जे आरोपी आहेत त्यांना बेल वगैरे होऊ शकेल असा त्यांचा गैरसमज असू शकतो. नाही पण मला एक कळत नाही, तुमच्या कार्यालयामध्ये CCTV लावला तर कसा लावला? तुम्हाला याचं कोणती माहिती मिळाली? कोणी लावला CCTV? काही माहिती मिळते का तुम्हाला? नाही अप्पा, माझ्या कार्यालयामध्ये चावी वगैरे ही माझ्याकडे किंवा माझ्या असिस्टंटकडे याच्याकडे असते. परंतु आता हे त्यांनी कशा पद्धतीने प्लॅन केला हा एक मोठा प्रश्न आहे. सेकंडली, त्यांनी कुठून तरी फक्त ते चित्रीकरण करणे आणि चित्रीकरण केल्यानंतर आता जे आपण मला दाखवलं चित्रीकरण त्याच्यामध्ये मी आरामामध्ये बसलेलं दिसतोय, कुठे डिस्कशन किंवा बोलताना दिसत नाही त्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग तो आवाज वगैरे त्याच्यात प्लॅन करायचा आणि नंतर मग तो हे करायचा. नाही पण अनिल गोटे का आले होते तुमच्याकडे त्या काळामध्ये काही ठाऊक आहे तुम्हाला? ते म्हणतात 125 तासाचं फुटेज आहे. तर अनिल गोटे का आले होते तुमच्याकडे? नाही बा, अनिल गोटेंची पुण्यामध्ये केस चालू आहे आणि त्या केसच्या संदर्भात ते माझ्याकडे आलेले होते. तर त्यांना मी सांगितलं की आता सध्या माझ्याकडे तुमची केस घेण्या एवढा वेळ नाही आहे, पण मी विचार भविष्यात करेन. नाही पण सरकारी वकील म्हणून तुम्हाला सरकारनं प्रेशराईज केलं? तुम्हाला सरकारनं सांगितलं की विरोधी पक्षाचे जे नेते आरोप करतात त्यांना अडकवायचं, गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस, त्यानंतर मंगेश चव्हाण या नेत्यांना अडकवण्याचं काम तुमच्याकडे दिलं गेलं होतं अशा स्वरूपाचा थेट आरोप आहे विधिमंडळामध्ये? असं काही झालेलं नाही आहे. जे आवाज वगैरे हे मॅनिप्युलेट करून सर्व हे रेकॉर्डिंग वगैरे केलेलं स्पष्टपणे दिसून येतं त्यामध्ये. नाही साहेब, जर आवाज मॅनिप्युलेट केला तुम्ही म्हणताय, परवाची क्लिप आहे ती, ज्या स्वरूपामध्ये वर तारीख आणि वेळ दिसतीये ही 3 दिवसापूर्वी आहे. 1 मार्चची जी क्लिप आहे 3 ते 4 दिवसामध्ये साधारण 125 तासाचा ऑडिओ क्लिपला मॅनिप्युलेशन झालं. तुमचा आवाज जो आहे तो मॅच केला गेला आणि त्यावर तुमचे अभाव मॅच केले गेले आणि ते कोर्ट विधिमंडळामध्ये मांडले गेले असं म्हणायचं तुम्हाला? सांगतो आता तू पा, 125 तास म्हणजे तुम्ही जे सांगितलं 125 तास, तर एका दिवसामध्ये फक्त 12 तास असतात. सकाळी 7 वाजेपासून तर संध्याकाळी आपण 7 वाजेपर्यंत आहे. याच्यामध्ये रात्रीचं कुठेही तुम्हाला क्लिपिंग दिसत नाही आहे. एक दुसरं, हे जे आहे हे सिस्टमॅटिकली त्यांनी जे काही तुम्ही 125 तास म्हणतायत म्हणजे कुठेतरी रेकॉर्डिंग करून त्याच्यात मॅनिप्युलेशन करून त्या पेनड्राईव्हमध्ये तयार करून मग नंतर सादरीकरण केलेलं दिसून येतं त्यामध्ये. ते काही एका दिवसामध्ये 125 तास असू शकत नाही. नाही पण मला हे सांगा की ठीक आहे, चला तुम्ही अशा स्वरूपात आता तुम्ही युक्तिवाद करणार, तुम्ही स्वतः वकील आहात, पण अशा स्वरूपामध्ये आतापर्यंत ज्या ज्या वेळेला वेगवेगळ्या स्टिंग ऑपरेशन समोर येतात त्यामधल्या ऑडिओ क्लिप्स असतात त्याला तर सत्यग्राह्य धरलं जातं पोलीस यंत्रणेकडून, मग याला तुम्ही का म्हणून असं म्हणताय की हे असत्य आहे म्हणून? बा, पोलीस सत्य धरत नाही. त्याच्यामधली जे सर्कमटेन्सियल इव्हिडन्स असतो त्याच्यामध्ये आवाज मॅच होतो का नाही हे पाहिलं जातं, ते रेकॉर्डिंग प्रॉपर आहे किंवा नाही ते पाहिलं जातं, का रेकॉर्डिंगसुद्धा आपल्याला मॅच करता येतो, चेहरा मॅच केलेला आहे का हे त्यामध्ये पाहिलं जाईल. एखादा व्यक्ती क्लायंट म्हणून येतो, नंतर ऑफिसचं रेकॉर्डिंग केलं आणि नंतर तो रेकॉर्डिंग त्यामध्ये केलं आहे का, हे सर्व ज्यावेळेस फॉरेन्सिक रिपोर्ट येईल त्यावेळेस ते पुढे येऊ शकतं त्यामध्ये ना. नाही पण समजून घ्या, जर सरकारच तुमचं आहे, पोलीस यंत्रणा तुमची आहे, देवेंद्र फडणवीस थेटपणे म्हणतायत ना की जर सरकार जे सरकार काम करायला लावतंय तुम्हाला किंवा जी यंत्रणा तपास करेल ती ही यंत्रणा सरकारच्या आधिपत्याखाली आहे, मग अशा परिस्थितीमध्ये याचं योग्य चौकशी होणार कशी? बा, सरकार माझं नाही आहे, मी सरकारमध्ये कधीही नाही आहे. माझा कुठलाही फॅमिली मेंबर हा पॉलिटिशियन्स किंवा याच्या जवळचा नाही आहे, राजकारणामध्ये सुद्धा नाही आहे. आणि माझ्या पूर्ण कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर साधारण ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल किंवा आमदार किंवा खासदार या कुठल्याही इलेक्शन्स किंवा जवळच्या कोणत्याही इलेक्शनमध्ये नाही आहे. त्यामुळे सरकारशी माझा संबंध असण्याचा प्रश्नच येत नाही. नाही पण सरकार, ज्या सरकारसाठी हे काम केलं गेलं तीच सरकार पोलीस यंत्रणा चालवते, त्यामुळे पोलीस यंत्रणा आता सत्य तपासणार कसं हा प्रश्न येतो. मुळामध्ये असं काम झालेलं आहे का?
मुळामध्ये हे असं झालेलं आहे का हा पहिला प्रश्न तुम्ही सरळ म्हणतायत की असं झालेलं आहे म्हणजे तुम्ही ठरवून टाकलं की असं झालेलं आहे असं तुम्ही उत्तर द्या त्यामध्ये मी कोण ठरवणार आहे हे जे मी आपल्याला सांगतोय म्हणूनच मी त्याच्यावर म्हणून मी त्याच्यावर उत्तर देतोय की हे सर्व मॅनिप्युलेशन किंवा जे काही आवाज वगैरे ज्यामध्ये आहे हे पुढे आज नाही तर उद्या बाहेर येणारच आहे ना नाही पण मग हे मॅन्युप्युलेशन असं आहे असं तुम्ही म्हणताय ठीक आहे चला एकीकडे आपण तुमची बाजू मान्य करूयात की तुम्ही म्हणताय मॅन्युप्युलेशन आहे दुसरीकडे विरोधी पक्ष थेटपणे आरोप करताय निष्पक्ष चौकशी व्हायची असेल तर सीबीआयच आहे कारण राज्य सरकार तर चौकशी करू शकत नाही निष्पक्ष कारण राज्य सरकार पार्टी आहे याच्यामध्ये मग अशा परिस्थितीत सीबीआयला गेलं तर हरकत नाही तुम्हाला हे बा माझं म्हणणं असं आहे की मी अजून व्हिडिओ पाहिलेले नाहीत मी त्याच्यामधले आवाज ऐकलेले नाही आहेत एक दुसरी बाब त्याच्यामधली जी आहे हे सत्य जे आहे हे पोलीस जो काही आवाज रेकॉर्डिंग आहे हे पोलीस वगैरे नसतं तर फॉरेन्सिक ऑड हे जे आहे तर फॉरेन्सिक डिपार्टमेंट त्यामध्ये तपासत असतं आणि फॉरेन्सिक डिपार्टमेंट जे आहे हे महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आहेत तिथूनसुद्धा करता येऊ शकतं त्यामध्ये पण मग सीबीआयच्या चौकशीला तुम्ही तयार आहात हे पा सीबीआयच्या चौकशी किंवा कोणती चौकशी करायची हे मी डिसाईड करत नसतो चौकशी करायचं शेवटी सरकार ठरवणार आणि सरकारला त्याच्यात तथ्य जर आढळलं की चौकशी करायची का नाही हा पहिला प्रश्न आहे आणि चौकशी करायची असेल तर ते सरकार ठरवणार ती कोणाकडे द्यायची काय द्यायची हे मी हो किंवा नाही या म्हणण्यावर त्याच्यामध्ये अवलंबून नसतं त्यामध्ये सर साहेब आपण मान्य करूयात तुमचं जे म्हणणं आहे ते आता सीबीआयचा निर्णय सरकार करेल पण चव्हाण साहेब तुम्हाला का अडकवलं जातंय मग असं जर मॅन्युप्युलेट करायचं असतं दुसरं कोणाला करण्यात आलं असतं तुम्हाला का अडकवलं जातंय हे पा ते अडकवले हे पा याच्यासाठी ऐकून घ्या की मी सर्व महत्त्वपूर्ण केसेसमध्ये आहे एक महत्त्वपूर्ण केसेसमध्ये ज्यावेळेस आपण काम करत असतो त्यावेळेस नॅचरली आरोपींना जर बेल झाला नाही तर आरोपी म्हणतो की या वकिलाला जर आपण बाजूला काढलं तर आपल्याला बेल होऊ शकेल असा कदाचित त्यांचा गैरसमज असू शकतो आपण जर सुरेश जैन घरकुल घोटाळा पाहिला त्यामधल्या आरोपींनाही बेल हा लवकर मिळालेला नव्हता सेकंडली आपण जर पाहिलं संतोष आंबेकर नागपूरची केस आहे त्यालाही 2.5-3 वर्षापासून त्यालाही बेल मिळालेला नाही आहे सर्वात गंभीर आपण जर केसेस पाहिल्या तर त्याच्यामध्ये लक्षात येतं आपल्याला नाही पण मग या परिस्थितीमध्ये म्हणजे तुमचा हा वकील जर बाजूला सरला तर आपल्याला हा सॉरी चव्हाण साहेब तुम्ही बोला तुमचं बोलणं पूर्ण करा प्लीज हा त्याच्यामुळे नॅचरली आरोपींना वाटेल की हा वकील जर बाजूला गेला तर आपल्याला बेल होईल किंवा आपल्याला याच्यामधून केसेसमधून सुटेल असंही होऊ शकतं ना त्यामध्ये पण चव्हाण साहेब कोणते कोणते असे आरोपी आहेत तुम्हाला वाटतं की जे बाहेर पडण्यासाठी म्हणून तुम्हाला अटकवण्याचा प्रयत्न करतात आता जेवढ्या सेन्सिटिव्ह केसेस आहेत त्या सर्वच मधले आरोपी आज जेलमध्ये आहेत नाही पण मग तिच्यात विरोधी पक्ष का म्हणून म्हणजे आरोपीच्या बाजूने विरोधी पक्ष का म्हणून उभा राहील ना किंवा म्हणजे त्यांचे काही विरोधी पक्षाचा लागेबांधे असं म्हणायचं मी कसं देणार ना बरं मग या परिस्थितीमध्ये आता तुम्हाला एक वकील म्हणून काय लागेबांधे हे मी कसं सांगणार यामध्ये बरं मी मला आता एक सांगा की या पूर्ण प्रकरणामध्ये तुम्ही म्हणता मॅन्युप्युलेशन आहे पोलीस हे गृहीत धरत नाही मग या पूर्ण आता प्रकरणात काय